नमस्कार मित्रांनो, मी रोहित नरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर कसे आहात? आय होप जगाचं असतील। आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला। त्याचे दोन रिझन आहेत। एक तर बाईक राईड करायची होती, खूप दिवस झाले, मला तर वाटते 1-1.5 महिना त्याला बाईकच चालवली नाही, जयपूर नंतर तो कुठे फिरायला पण नाही गेलो, तर तो एक रिझन होता। आणि दुसरा रिझन मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो। तर आता योगेश आणि अक्षय बाहेर आलेले आहेत, माझ्यासाठी वेट करतायत। ऑलरेडी लेट झालंय, 7 निघायचं होतं, 7:45 झालेत। लीला पण वेट करतो हायवेला। चला मग डायरेक्ट गाडीवरच भेटूया। काय कैसा बनेगा रे तुम हेल्पर? परत काढतोय, यांच्यामुळे लेट होत। अक्षय कसं वाटतंय? पुन्हा एकदा आपण राईडला सुरुवात करतोय या नवीन सीझन मध्ये, आगामी सीझन मध्ये। सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, थोडे लेट झालो आहेत आम्ही, परत नेहमीनुसार प्रथेनुसार चांगलं वाटतं। तुम्ही सांगितलंय तू आपण कुठे चाललोय ते? त्र्यंबकेश्वर। गुड, सस्पेन्स वगैरे काय नाहीये, टिकतोय आम्ही आता थोड्या वेळात। लीला वाट बघतोय आमची पेट्रोल पंप, अर्धा तास झाला बिचारा उभा आहे तिकडे। पूर्ण ब्लॉगचा आताच बोलून घेतोय, नंतर डायलॉग नाही त्याला। भेटूया आपण डायरेक्ट गाडीवर, भेटूया आता डायरेक्ट। गाडी गरम होते तिथपर्यंत आपण ग्लव्ज घालून घेऊया। एक काम करूया मित्रांनो, इकडून निघू आणि डायरेक्ट जेव्हा लीला भेटेल तेव्हाच आपण बोलूया आणि तेव्हाच आपली जर्नी स्टार्ट करूया। बाय द वे रूट मी तुम्हाला सांगतो, रूट आहे आपला जवारवरनं त्र्यंबकेश्वरला। आणि मग तिथून येताना डिसाईड करू, जर वेळ असेल तर नाशिकमधनं येऊ, म्हणजे इगतपुरीवरनं, मग तसं बघू ते कसं होतं ते। आणि आज वातावरण पण थोडं वेगळं आहे, असं पावसाळी वातावरण झालं आहे, थोडं आपल्यासाठीच बरं आहे, ऊन तेवढं कमी, हलका हलका पाऊस सुरू झाला। गोप्रो काढायला लागणार आहे कारण की वॉटर प्रूफिंग केस नाही आहे माझ्याकडे, आणि गोप्रो 8 प्रॉब्लेम आहे की त्याचं फुल ते केस काढायला लागतं, मग त्याच्यामुळे बॅटरी आणि मेमरी कार्ड दोन्ही एक्सपोज राहतात, तर आपण ते काढून घेऊया। गोप्रो वगैरे सगळं मध्ये टाकलंय कारण की पाऊस आला मध्येच अचानक। लीला आपल्याला भेटलं इकडे, हे बघा सगळं माखलंय, पॅन्ट वगैरे, गाडी वगैरे, अक्षयचं तर एकदम अक्षयची तर हालतच झालं एकदम। तर डायरेक्ट आपण विक्रमगडला नाश्ता करतानाच बोलूया। पाऊस तर तसं थांबलंय पण थोडं चिक्कल उडते म्हणून मग मी सगळं रिस्क ऐकवले नाही काय, सगळं मध्ये टाकलंय। तर आम्ही एवढे माखलोय पण योगेश एवढा फुल डिसाईड, असं वाटत असेल की असंच कलर आहे, पण हे कलर नाही, हे स्प्रे पेंटिंग केलंय रे असं वाटतं। विक्रमगडला तर पोचलोय आता, इकडे थोडा नाश्ता करूया। जर तुम्हाला आठवत असेल जवारचा ब्लॉग बघितला असेल, ते हे मागे जे आहे ते हे सेम आम्ही इकडेच थांबलेलो। ही ब्रेकफास्ट राईड होती, तुम्ही बघितली नसेल जवारची ब्रेकफास्ट राईड तर ती पण बघा। आता पटकन नाश्ता करूया आणि मग निघूया, आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, तर बघू आता किती वेळ लागतो। तसे वाजलेत 9:45, लेट सी, चला नाश्ता करूया। हे सगळं मी लास्टला टाकणार, ये निघाव ये। अरे हा वडा उसळ, अरे रुको जरा रुको, हात बीत धुतले का साल्यानो? आता बघू, तसं वाटत तर नाही पाऊस येईल म्हणून मी माझं हेल्मेट घातलंय। मगाशी मी योगेशचा हेल्मेट घातलेला, माझं मी टाकलेलं आतमध्ये, अक्षय गेला पुढे। आता डायरेक्ट जवारला एक स्टॉप घेऊया आणि मग डायरेक्ट त्र्यंबकेश्वर। बरं का की ऊन आलंय, बरं वाटतं एवढ्या दिवसानंतर राईड केल्यानंतर। तसं वातावरण ढगाळच आहे, आज आपल्याला काय अशी घाई नाही आहे। त्र्यंबकेश्वरला जाणार, दर्शन घेणार आणि मग रिटर्न। तर या राईडला जाण्याच्या अगोदर आपण बाईक सर्व्हिस केलेली, ह्याची फर्स्ट सर्व्हिस होती 1200 किलोमीटर्सला। आता जसे तुम्ही बघू शकता 1400 झालं आहे। मला तोही एक व्हिडिओ बनवायचा आहे की माझा काय एक्सपिरियन्स होता 1200 किलोमीटर्सचा फर्स्ट सर्व्हिससाठी। काळोख केलेला आहे, पाऊस नाही पडायला पाहिजे देवा, प्लीज प्लीज।
एवढी वळणं आहे तिकडे या रोडवर, म्हणजे जसं आपण मनोहरवरनं आत शिरतो जवाहर रोडवर, कंटिन्यूस वळण वळण वळण. थोडंफारमध्ये सरळ सरळ रोड आहे, तो पण असा असं असं आहे. आणि एवढे वळणं वळणं आहे, मलाच कसं तरी व्हायला लागलं, मळायला लागलं आता. भैया हां, जाने दो जाने दो, चला चला क्रॉस करा पटकन. जवार 9 किलोमीटर. ओ भाई, हॉर्न बिन काय द्यायचा असतो काका. तर जवारमध्ये पोचलोय आपण पटकन. लास्ट टाईम आपण इकडे गेलेलो, जर तुम्हाला आठवत असेल, योगेशवरती त्या टॉवरवर चढलेला आपण इकडेच गाडी लावली. जवारला फक्त एक पॉईंट आहे, जवार सोडल्यानंतर नाशिक रोडवर शिरपामळ म्हणून आहे, असं छोटीशी टेकडी आहे, शिवाजी महाराजांचं स्मारक आहे वाटतं तिकडे, मला एवढं नीट आठवत नाही. तिकडून ॲक्च्युली व्ह्यू चांगला येतो, फुल 360 डिग्री येतो. वरती आल्यानंतर थोडंसं असं गारवा जाणवायला लागला, भले मी जॅकेट घातलं आहे पण तरी थोडं जाणवते. खालती एवढं जाणवत नव्हतं पण वरती थोडं जाणवते थंडी. साहेब आपले चाललेत पुढे, योगेश चालवतोय, लीला मागे बसला. नाशिक 78 दाखवते. जवारवरनं त्र्यंबकेश्वर आहे जवळजवळ 50 to 51 किलोमीटर्स. अच्छा, आलो शिरपामळ, पोचलो आपण बाबा. गाडी मला वाटते इकडेच लावायला लागणार आहे का, गाडी इकडेच लावायची का पुढे जायचं माहीत नाही मला, जाते का नाही दादा. तिकडे तो तिकडून पायी जाऊ शकतो आपण, पण मला वाटतं टू व्हीलरसाठी पण रस्ता आहे. हो हो, त्या नजर आहे त्या अक्षयच्या नादात आपण रस्ता चुकलोय. साहेब बोलले जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत चला, आणि आम्ही आलो. तर ॲक्च्युली पॉईंट आहे तिकडे, तिकडूनच जायचं का असं त्र्यंबकेश्वरला खालतं खालतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण शिरपामल. तेव्हा छत्रपती सुरत लुटून आलेले, जी रसद सगळी होती, सोनं नाना जाड, ते आपण जेव्हा लास्ट टाइम हनुमान पॉईंट बघितला त्याच्या तिथून तो पॅलेस दिसतो, जवारच्या राजाने त्यांना तिथे हॉल्ट दिलेला, स्टे करायला दिले, म्हणजे तिथे पाहायला गेले, म्हणून तिथे सांगतो की पदस्पर्शाने पावन झालेलं. त्या लोकांनी हिस्ट्री अशी दिली, इकडचे राजे विक्रमशाह आणि शिवाजी महाराजांना कानाचा शिरपेस दिला. तसा हा स्पॉट आहे जवारच्या बाहेर, ती राहिली तिकडे जवार सिटी, बाकी इकडून पूर्ण 360 व्ह्यू दिसतो. मी चांगलं बोलतो, याला याला खात असते सगळ्याला मध्ये मध्ये. कुपोषित माणूस ना, कोण बोलेल कुपोषितच्या आयला. हा कोणाला पाठवतोय फोटो, इसको भेज रहे. लास्ट टाइम आपल्याला ते सनसेट आणि हे सगळं बघायचं होतं ना. सनसेट कुठे बघितलं साल्या, ती ब्रेकफास्ट राईड होती. भले ब्रेकफास्ट आपण 1 वाजता केला, ब्रेकफास्ट 1 वाजता आणि घरी पोहोचलो 5 वाजता. नाही पण समोर व्ह्यू मस्त आहे. डायरेक्ट त्र्यंबकेश्वर, हा मी काय अर्ध्या अर्ध्या तासात थांबतोय. छे काय काय, किती घाण झालं आता ते समजलं ना. आया ना केस नीट करून. अरे काय पिक्चर बनवतोय का मी केसव मिस्टर नीट. हे याला एक स्पॉट बॉय दे रे. चला रेडी, त्र्यंबकेश्वर इकडून 50 किलोमीटर्स. एक तास दाखवते म्हणजे रोड चांगले असतील. फक्त झालं मग अशी असं की आपण नाश्ता केला आणि वळणं वगैरे भरपूर आहेत ना, म्हणून मला ना थोडं मळमळायला लागलं. पण आता जेव्हा आपण इकडे येऊन थांबलो तेव्हा जरा बरं वाटलं. चलो धन्यवाद.
काय चाललंय. अरे बाकी एक मॉडिफिकेशन तुम्ही दाखवलंत नाही. स्पीडोमीटर वर मी आरपी ब्लॉग्स लिहिलाय. कसं दिसतंय तुम्हीच मला सांगा. अशी थांबलेली त्याही काच पुसून घ्यायला पाहिजे होती. खूपच घाण झालं. हा एरिया म्हणजे जव्हार तालुका, जव्हारमध्ये आत मोखाडा विक्रमगड आलं, हा सगळा आदिवासी एरिया मानला जातो. तर अजून तेवढी डेव्हलपमेंट नाही झालं आहे जेवढी दुसऱ्या तालुक्यांची झालेली आहे, म्हणजे वसई म्हणा पालघर म्हणा. सगळं भारी वाटतं ना, मस्त वाटतं ते बघायला. मग अशी ढग सगळी खालती होती, थोडं थोडं असं दिसायला लागलं. सही वाटतं ना, एकदम लँडस्केपच भारी वाटतं पूर्ण असं इथपर्यंत. बारा असेच रोड असले तर अर्धा तासात पण पोचू असं वाटते मला. तर मागे एक चेकपोस्ट जसं होतं नाशिक जिल्ह्यामध्ये आपण एंटर केलं आहे, मी तर समजत होतो मगाचपासूनच घाट सुरू आहे, पण ॲक्च्युअल घाट आत्ता सुरू झाला. बोर्ड आला की अंबोळी घाट आत्ता सुरू होतं आहे. इकडे पण अंबोळी घाट आहे, गोव्याला पण एक आहे, गोव्याला म्हणजे सावंतवाडीला. तर घाट संपला आपला, तर आपण थोडं वरच्या भागावर आलं आहे, पठारच आहे. मला बरं वाटतंय, सरळ 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 कंटा आला, अक्षरशः कंटा आला. मी खरं सांगतोय मी ना येणार इकडून, आपण शिस्तीत नाशिकवर न जाऊया, सरळ सरळ रस्ता. त्र्यंबकेश्वर 8 किलोमीटर, पहिले आपण दर्शन करून घेऊया आणि मगच जेऊया. 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला आहे. महाराष्ट्रात आहे की 4 आहेत की 12 आहेत टोटल, त्यातले मी 2 बघितले, एक तर त्र्यंबकेश्वरचं आणि एक सोमनाथचं. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर बोलला खरं की मंदिराच्या इकडे पार्किंग आहे, वाटत तर नाही. जाते गाडी आतमध्ये, काय सीन आहे इकडे. तिकडे मंदिराच्या आवारात होती जागा, फुल होती. ते बोलतात इकडे पे अँड पार्किंग आहे, तिकडे पे अँड पार्किंग करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. गाडी आपण पे अँड पार्कमध्ये केलं, मंदिर समोरच आहे, इकडून पण एक एंट्री आहे. आता आपण जाऊया, दर्शन घेऊया, मलाही दाखवूया. इकडून एंट्री नाही, एंट्री आपल्याला तिकडून आहे, इकडून एक्झिट दिलं या लोकांनी. तर आता आपण घेतलं ते देवाचरणी अर्पण करूया आपण. आता ईस्ट गेटवरनं आपण जातो आहे. आता आम्हाला झाले इकडे लाईनीत उभं राहून 15 मिनटं, अजून लाईन आहे. आणि आम्ही जेव्हा हे घेतलं ना तेव्हा आम्हाला सांगितलं नाही जास्त गर्दी नाही, जा तुम्ही आरामात होईल दर्शन. पाऊण तास झालेला, पाऊण तास. आता काय माहित किती वेळ लागतो, पण ठीक आहे आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे. दर्शन झालेलं आहे, जवळजवळ पाऊण तास आपल्या लाईनीत गेला आणि फायनली दर्शन झालं. तर घाबरत आपल्याला मोबाईल फोन अलाउड नाही आहे म्हणून तिकडे काही शूट नाही करता आलं. बाकीचं आता मंदिराच्या आपण बाहेर जाऊ आणि मग बोलू तुमच्याशी. चला निघूया आपण. आपलं दर्शन झालं आहे, आपण मंदिराच्या बॅकसाईडला आलोय. थोडं निवांत गप्पा मारायची होती म्हणून मी इकडे थांबलोय. निघताना मी तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड रिझन इकडे येण्याचं म्हणजे की इंडियामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर 12 ज्योतिर्लिंग आहेत.
तर एक त्यातलं त्र्यंबकेश्वर. तर आपल्याला एक सिरीज म्हणून नाही बघू कसं होतं ते, पण सगळे ज्योतिर्लिंग जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण बघण्याचा प्रयत्न करू, बाईकवर असेल किंवा दुसरं काय असेल, पण आपण ट्राय करू. श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जर बाकीचे ज्योतिर्लिंग बघितले ते एका लिंगाच्या स्वरूपात आहेत, पण इकडे तुम्हाला चार लिंग बघायला भेटतील. तीन ब्रह्मा विष्णू महेश या स्वरूपात आहेत आणि एक गोदावरी तिकडून पाण्याचं उगम होत राहतं कंटिन्युअस. तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागे जे ब्रह्मगिरी पर्वत आहेत तिकडे गौतम ऋषींनी हजार वर्ष तपस्या करून श्री महादेवांना प्रसन्न केलं होतं आणि तिथूनच गोदावरी नदीचं मग उगम झालं होतं. हे मंदिर पेशवा बाळाजी बाजीराव यांनी बांधलं गेलं होतं. 1742-1761 मध्ये हा मंदिर बांधला गेला होता. तर मित्रांनो, या मंदिराचं रिनोव्हेशन म्हणजे जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं. ते काम 1789 मध्ये झालं होतं. साहेबांना भूक लागलाय कारण की मी तिकडे शूट करत होतो आणि ही माझी पहिली वेळ होती. स्क्रिप्ट रायटर आहेत आपले योगेश काटकर, यांच्यामुळे हे इन्फॉर्मेशन जे आता तुम्ही जेवढं पण ऐकलं या इन्फॉर्मेशनचं क्रेडिट जातं युगेश काटकर आणि माझ्याकडनं रिहर्सल सगळं करून घेणारा, माझी वोकॅबलरी चांगली करणारा, म्हणजे एकच माणूस आणि याला फुकटात मी हायर केलेलं आहे. आपण त्र्यंबकेश्वर म्हणणं आता नाशिक रोडला जॉईंट होतोय. हा तोच रोड आहे जो जवारवरनं येतो. आपण जवारवरनं आतमध्ये शिरलेलो म्हणून तसा आलो, नाही तर हा मेन रोड आहे. हां हां, मस्त वाटतं ना समोरचं. विकी गार्डन. जरा आता जेवणावर कॉन्सन्ट्रेट करूया. 4 वाजले मित्रांनो, आता लंच करतोय. तसं आमचं सगळं उशीरच असतं, स्टार्टिंगपासूनच वेळ झाला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. याचा सेकंड पार्ट मे बी येईल, मे बी नाही येणार, माझ्या मूडवर आहे ते बघू. जर वाटलं काय शूट करण्यासारखं तर नक्की याचा सेकंड पार्ट आणून भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा ट्रॅव्हल केलं पाहिजे ना असं. हे चालू झालंय का रे रेकॉर्डिंग? भेंडी काय समजत असत. आणि त्याच्यानंतर याचं रिनोव्हेशन म्हणजे जिनो या याचं म्हणजेच म्हणजेच जीर्णोद्धार. हॅलो, 1 2 3 अक्षय.